अश्विनी भाद्रपदच्या मुहूर्तावर पहाटे 4 वाजेपासून होम हवन करून विधिवत पूजेद्वारे उत्पात समाजाच्या वतीने पंढरपूर येथील वशिष्ठ आश्रम येथे रुक्मिणी मातेचे प्रतिकात्मक मंदिर सकाळी 10 च्या सुमारास उभारण्यात आले. पहाटे 4 वाजेला काकड आरती करून नित्योपचारास सुरुवात होणार असून यानंतर देवीचे पोशाख अलंकार सजावट केली जाणार आहे. सध्या सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवामध्ये देवीची विविध रूपात पूजा बांधण्यात येणार आहे. यावेळी पंढरीच्या भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. हे रुक्मिणी मंदिर सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आले असून त्याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन उत्पात समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. आज मंदिरात ना आम्ही बाहेर गेल्यानंतर आमचे काही कुळधर्म कुळाचार होत नव्हते, तिथं काही अडचण निर्माण होत होती, त्यामुळं आम्ही इथं मंदिर स्थापन करायचा आमच्या समाजाने निर्णय घेतला. मग त्यानंतर तिथे जे हळदी कुंकवाचा सडा असेल, ज्या काही तिथं कुळधर्म कुळाचार होत नव्हते ते कुळधर्म कुळाचार आम्ही इथं स्थापन करणार, इथं कायम होणार. आज अश्विनी शुद्ध तृतीये तृतीयेला सकाळी 4 वाजल्यापासून प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम इथं झालेला आहे. यज्ञ याग होम हवन सर्व काही पार पडलेलं असून सुमारे 10:45 मूर्ती प्रतिष्ठापना केली. आज आता इथून पुढे आजपासून सकाळचं काकडा आरती असेल, महानैवेद्य असेल, शेजारती दुपारती पोशाख हे सर्व उपचार नित्योपचार जसे तिथं घडतात तसे सर्व नित्योपचार आजपासून इथं सुरू होतील. नवरात्र महोत्सवामध्ये जसे काही वेगवेगळे पोशाख आपण बघत असतात तसे सर्व पोशाख इथंही आजपासून सुरू होतील. शुद्ध तृतीया या दिवशी पंढरपुरामध्ये उत्पात समाज यांनी मंदिराची स्थापना रुक्मिणी मातेची उपासना मंदिर स्थापना केलेली आहे. तर इथे नित्योपचार हे पहिल्याप्रमाणेच होणार व इथं आम्ही त्याकरता दर्शनाला आलो आहोत आणि दर्शन अप्रतिम झालेलं आहे आणि आम्हाला समाधान आहे की हे चांगलं कार्यक्रम केलेलं आहे आणि ह्याची विधिवत प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. प्राणप्रतिष्ठा करून ही मूर्ती बसवलेली आहे. आत्ताच आम्ही दर्शन घेतलं, आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि ह्यांच्याकडनं आशीष यावा घडो. आणि नवरात्रात हे उत्पात मंडळी जसे मंदिरामध्ये देवीला रुक्मिणी मातेला रोज एक पोशाख करत होते तसेच आता इथे एक रोज पोशाख आपल्याला बघायला मिळणार आहेत. तरी सर्व भाविक याचा लाभ घ्यावा. सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चॅनल को और बेल आयकॉन दबाना बिलकुल ना भूले.